हेलो स्टूडेंट, चैप्टर नंबर 13 कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोणाची एकरूपता, टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल्स। आपण त्रिकोण एकरूपतेचे कसोटे शिकणार आहोत। त्या दिवशी आपण शिकलो की त्रिकोणाची एकरूपता का असते, की जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांचे संगत घटक हे एकरूप असते पाहिजे। एकूण 6 घटक एकरूप असतात, 3 त्रिकोण, 3 कोण व 3 बाजू या एकरूप असल्या की ते दोन त्रिकोण काय असतात, एकरूप असतात। म्हणून आपण इथे शिकणार आहोत की कमीत कमी 3 घटक जरी एकरूप असले तरी आपल्याला ते दोन त्रिकोण एकरूप दाखवता येतात। त्याच्यासाठी आपण टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल SSS टेस्ट, पहिली टेस्ट बाजू साइड बाजू जर त्रिकोणाच्या एका विशिष्ट पद्धतीमध्ये जर तिन्ही बाजू एकरूप असल्या एका संगतीनुसार तर ते दोघं त्रिकोण काय असतात, एकरूप असतात। मग आता इथे आपण आकृतीत बघा, त्रिकोण ABC, त्रिकोण PQR दिला आहे, पण याच्या संगत बाजू आयडेंटिकल्स खुणांनी एकरूप दाखवलेले आहे। म्हणजेच इथे तुम्हाला लक्षात येईल की सारख्या खुणांनी ज्या बाजू आपण एकरूप दाखवलेल्या आहेत त्याच्यावरून आपण आपल्याला शिरोबिंदूंची संगती ही जोडता येते। आणि ही संगती फार महत्त्वाची आहे, ही संगती जर ज्याला समजली त्याला पुढच्या सर्व टेस्ट ही समजतील आणि 9वी-10वीसाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे। तर इथे लक्षात घ्या, ABCPQR इथे ट्रायंगल ABची संगत काय आहे, PQ। ABची संगत PQ, तसंच BCची संगत QR, BCची संगत QR। मग आता ABCPQR इथे मी अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये जरी आपण घेतलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी अल्फाबेटिक ऑर्डरमध्येच असेल असं नाही, तरी ABC हा ट्रायंगल आहे, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR, यालाच S टेस्ट म्हणतात। म्हणजेच साइड टेस्ट। तसंच दुसरी टेस्ट आहे SS टेस्ट, याच्यामध्ये आपण बघूया साइड टेस्ट। आता याच्यामध्ये साइड अँगल साइड आयडेंटिकल मार्क्स केलेले आहेत। आयडेंटिकल मार्क्स मध्ये आता इथे बघा, या दोन्ही बाजूंनी हा कोण काय केला आहे, समाविष्ट केला आहे, या दोन्ही बाजूंनी हा कोण समाविष्ट केलेला आहे। म्हणजे जर असं असेल तरच, आता इथे शिरोबिंदूची संगती तुम्ही मला सांगणार आहात, ABC ची संगत काय येईल, काय येईल, N L M, कारण ह्या बाजूची संगत बाजू ABची संगत NL, BCची संगत LM आणि अँगल BCची संगत काय आहे, अँगल L, याला करस्पॉन्ड्स। म्हणून ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट, मग ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल NLM। ओके।